राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविका संगीता हारगे विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष संध्या आवळे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. पती आजारी असल्याने आणि कोरोनामध्ये नोकरी गेल्याने आर्थिक विवंचनेतून संध्या आवळे यांनी संगीता हारगे यांच्याकडून उसनवारी रक्कम घेतली होती. ही रक्कम वसूल करण्यासाठी वारंवार नगरसेविका संगीता हारगे यांनी संध्या आवळे यांच्या घरी जाऊन जातीवाचक शिविगाळ करून अवमानित केले. या घटनेनंतर पीडित संध्या आवळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस उपमहासंचालक तसेच पालकमंत्री जयवंतराव पाटील यांना ऑनलाईन तक्रार केली होती. याबाबत आज मिरज शहर पोलिसात संध्या आवळे आपल्या कुटुंबियांसोबत जाऊन तक्रार दाखल केली. शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच संध्या आवळे यांनी या घटनेची माहिती दिली. संध्या जॉर्ज आवळे, मी राष्ट्रवादी पक्षामध्ये सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष म्हणून या पदावर काम करते. गेले 6 वर्षापासून मी या राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करते. आता ही घटना जी घडलेली आहे ती गेले 2 वर्षापूर्वी मी सह संगीता अभिजित हारगे ज्या वॉर्ड नंबर 20 विद्यमान नगरसेविका आहेत त्यांच्याकडून मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी काही थोडे पैसे घेतले होते. ते पैसे मी एकदा मी 39,000 रुपये दिले आणि राहिलेले जे 25,000 रुपये आहेत ते मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे अडचणीमुळे आणि यांचा पण जॉब गेला आणि माझा पण जॉब गेला त्यामुळे मी तिला वेळेत देऊ शकले नाही. तर ती मला सतत त्या पैशाचा तगादा करत होती. मी तिला थोडं थोडं देते म्हणून सांगितलं तरी ती ऐकली नाही. 26 तारखेला पण तिनं कॉल केला की मला पैसे पाहिजेत नाही तर मी 8 दिवसात मी तुझ्या घरी सगळ्या महिला घरी घेऊन येतो म्हणून. त्याच्या आधी ती घरी आली तेव्हा मला म्हटलं की पैसे तुम्ही सगळे द्यायलाच पाहिजेत, मला तू काय कारण सांगायचं नाही. मी म्हटलं माझ्या मिस्टरांचे 2 ऑपरेशन झालेले आहेत, माझ्याकडे आत्ता परिस्थिती नाही आहे, प्लीज मला तू त्रास देऊ नकोस, मी थोडं थोडं करून देतो. ती घरी आली, घरी येऊन इतका दंगा केली की जातीवाचक बोलणं, माझा मुलगा पाणी घेऊन आला तर असल्यांच्या घरातलं मी पाणी पण पित नाही, पाणी वगैरे काही नको, तुमच्या महारामांगांची हीच अवस्था आहे की तुम्हाला पैसे घ्यायचे आणि बुडवायचे असं बोलली त्या. आणि 8 दिवसात मला पैसे पाहिजे. तिच्या दहशतीमुळे 8 दिवस आम्ही घर सोडून गेलो होतो. 4 दिवस माझा मुलगा घरी नव्हता, मुलाचं वय 11 वर्ष आहे. तेव्हा इतका मानसिक तया त्रासात आला होता की तो वेड्यासारखं बडबडायला लागला, पहिलं त्यांचे पैसे दे मग मी घरी येतो. त्यामुळे आज मी हा निर्णय घेतला की मी 1 तारखेला ऑनलाईन पोलीस महानिरीक्षक मुंबई फोर्ट येथे मी ऑनलाईन अर्ज केला, कोल्हापूरला केला. त्यानंतर हार्ड कॉपी आम्ही 2 तारखेला कोल्हापूर मुंबई ऑफिसला दिला आणि आज मी इथं ही तक्रार केलेली आहे. नाही, हे पदाधिकाऱ्यांच्या बाबत मी काही तक्रार केली नाही, कारण मी पक्ष कसं पक्ष कोणालाही असं करा म्हणून सांगत नाही. ती माझी शाळेतली मैत्रीण आहे, तिला चांगलं माहिती आहे मी कशी आहे आणि काय आहे ते तिला माहिती आहे. पण तिनं सांगून देखील तिनं कुणाचं ऐकलेलं नाही आहे आणि घरी येऊन माझ्या दंगा केलेला आहे. निर्णय घ्यायलाच, कुणाची चूक आहे त्याची तू बाजू घेईल. आणि केवळ मी एक मागासवर्गीय आहे म्हणून मला जर ते ट्रॅक करत असतील तर मग ते त्यांनाच माहिती आणि मला योग्य तो योग्य ते काय असेल तो मला निर्णय मिळणार. जी मिरज शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ संध्या जॉर्ज आवळे यांनी त्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून जातीवाचक व अपमानास्पद वागणूक देण्याबद्दल संगीता अभिजित हारगे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास माननीय DYSP विरकर सो हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.